नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला ॲग्री डॉक्टर मनीष पवनकर पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्या चॅनल ॲग्री डॉक्टर्सवर संत्रा असो वा मिरची या पिकावर यावर्षी माईटचा प्रभाव फार जास्त प्रमाणात दिसून येत आहे म्हणूनच या माईटची ओळख व्हावी व वे त्याच्या वेळेवर नियंत्रण व्हावे यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे खास आपल्या शेतकरी मित्रांसाठी या व्हिडिओमध्ये आपण माईटची ओळख करून घेणार आहोत माईटची लाईफ सायकल त्यावर नियंत्रण काय आणि नियंत्रणासाठी मेडनच का, का वापरायचं ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे आपले शेतकरी बांधव नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोडी माईट्स म्हणजे अतिशय सूक्ष्म अशी कीड जी साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस म्हणजेच पृष्ठभागाखाली आढळते ही कीड पानाच्या पृष्ठभाग खरवडते आणि त्यामधून जे द्रव्य बाहेर येते ते शोषून घेते त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके पडतात तसेच कोळी संत्र्या संत्रावर, संत्रावर ठिकठिकाणी साल खरवडतात अशी साल हलक्या करड्या रंगाची व कडक होते दमट उष्ण वातावरणात हे कोळी भराभर वाढतात साधारणपणे इतर पिकात कोळी ही कीड पानांच्या पाठीमागच्या बाजूस बारीक तंतूंची जाळी तयार करते मात्र संत्रा पिकावरील कोळी ही कीड अशा प्रकारची जाळी तयार करत नाही वेगवेगळ्या माईट्स वेगवेगळ्या प्रकारची दुखापत करतात ती कोणती ते जाणून घेऊया रस्ट माइट किंवा सिल्वर माईट साल तांबूस रंगाची व कडक होते कधीकधी फळांवर थ्रिप्सप्रमाणेच रिंग दिसते हिवाळ्याच्या सुरुवातीला ह्या माईट्स वाढतात दुसरं आहे ग्रीन माईट्स पानांवर फळांवर असंख्य सूक्ष्म पांढरे ठिपके दिसतात नोव्हेंबर महिन्यात या वाढतात याशिवाय येलो स्कार्लेट माईट रेड स्पायडर माइट संदरा पिकांवर जोर करतात सद्यस्थितीत रेड माइटचा अटॅक पिकांवर जाणवतो झाडाच्या जा कोळ्या पानांवर लहान राखडी किंवा चंदरी ठिपके दिसतात जाणून घेऊया माईटच्या लाईफसायकल म्हणजेच जीवनचक्राबाबत माईटचे जीवनचक्र चार सक्रिय अवस्थांनी बनलेले असते अंडी अडी पिल्ल आणि प्रौढ या जीवनचक्राला साधारणतः एक ते चार आठवडे लागतात आणि अनुकूल परिस्थितीमध्ये माईट्स प्रचंड संख्येने वाढते माईटचे रासायनिक नियंत्रण माईट्सच्या रासायनिक फवारणीद्वारे नियंत्रण करण्यासाठी पिकांवर आपण बायरचे ओबेरॉन ज्यामध्ये स्पिरोमिसिफेन हा घटक आहे दुसरे एक्सेलचे पायरोमाइट ज्यामध्ये फेनपायरी ऑक्झिमेट हा घटक आहे तिसरे आहे बायोस्टॅटचे मेडन ज्यामध्ये हेक्झिथायझॉक्स पाच पॉईंट पंचेचाळीस टक्के हा घटक आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हटलं होतं की मेडनच का तर बाजारामध्ये खूप प्रकारचे कुळीनाशके म्हणजेच मायटी उपलब्ध आहेत मग बायोस्टॅटचे मैडनच का तर बायोस्टॅटचे मेडन हे भारतातील पहिले आय जी आर ॲक्रेसेट आहे आय जी आर म्हणजेच इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर जे किडींच्या सर्व अवस्थांना नियंत्रित करते मेडन हे माइटी माईटच्या चारही वाढीच्या अवस्थावर जसे अंडी अळी पिल्ल आणि प्रौढ यावर प्रभावी आहे मेडन सर्व तापनात काम करते आय जी आर गटातील असल्याने त्यांचा किडीमध्ये रजिस्टन्स येत नाही मेडन हे ट्रान्सलिमिनर असल्याने पानांच्या खालील बाजूस असलेल्या कोळींच्या अंडी लारवा आणि पिलांचे नियंत्रण करते खास म्हणजे मेडन हे माईट्सपासून पंचेचाळीस दिवसापर्यंत संरक्षण करते आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या या लाईक शेअरमुळे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवण्यास आनंद होतो आपल्याला शेतीविषयक खास कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास कमेंट ते यायला विसरू नका भेटूया पुढील अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद